काही वेळाने युक्ता स्वराला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. स्वरा सागरकडे पाहते, त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. सागर मनातच म्हणतो, ही युक्ता माझ्या प्रेमामधील कबाब हड्डी आहे, सतत माझ्या बायकोला माझ्यापासून लांब करत असते. मनातच युक्ताला शिव्या देतो. काही वेळाने सागर पण युक्ताच्या रूमजवळ जाऊन फोनवर बोलायचं नाटक करतो. स्वराचं लक्ष त्याच्याकडे जातं. तो स्वराकडे पाहत असल्याने तिला फोन करून म्हणतो, प्लीज आपल्या रूममध्ये ये. खरं तर स्वराला पण जायचं होतं रूममध्ये. ती युक्ताला काहीतरी कारण सांगून त्यांच्या रूममध्ये येते. सागर तिला रूममध्ये दिसत नाही, तो वॉशरूममध्ये असतो. स्वरा बेडवर पाय लांब करून मोबाईल पाहत असते. काही वेळाने सागर येतो. त्याला स्वरा रूममध्ये दिसताच त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. तो येऊन तिच्या मांडीवर डोकं टेकवून झोपतो. स्वरा त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणते, आज माझा नवरा खूप हॅपी आहे वाटतं. हो स्वीटी, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ते शक्य झालं. सागर तिचा हात पकडून म्हणतो, अशीच साथ शेवटपर्यंत देशील बायको. स्वरा पण त्याचा हात घट्ट पकडत म्हणते, हो सागर, तुला शेवटपर्यंत अशीच साथ देईल मी. सागरला खूप आनंद होतो. तो तिच्या हाताला केस करतो. स्वरा पण त्याच्या कपड्यावर केस करते. सागर तिला ओढून मिठीत घेतो आणि तिच्या गुलाबी ओठांवर केस करतो. बऱ्याच वेळाने ते लांब होतात. स्वरा लाजून त्याच्या मिठीत चिरते. सागरला हसू येतं. सागर तिला म्हणतो, काय स्वरा, आता तर आपला हनीमून पण झाला, पण तुझं लाजणं काही गेलं नाही डिअर. तू लाजले की माझ्याकडून कंट्रोल नाही होत. स्वरा त्याच्या ओठांवर हात ठेवून, बस ना सागर, किती बोलतोस, तुझ्याकडे बघून कोणी म्हणणार नाही हा अकडू एवढा रोमॅन्टिक पण असेल म्हणून. सागर तिच्याकडे पाहत म्हणतो, इथे नवरा बायकोवर प्रेम करतो आणि बायको त्याला अकडू म्हणते. स्वरा त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणते, पण मला ना माझा अकडू नवरा खूप आवडतो. मग अकडू माणसाचं प्रेम पण तसंच असणार ना डिअर. थांब, मी तुला दाखवतो. स्वरा बाजूला होते आणि ती बाहेर जाणार. तो सागर तिचा हात पकडून म्हणतो, स्वीटी थांब ना ग, नको ना बाहेर जाऊ. सोड सागर, खाली पण तेच केलं तू, किचनमध्ये सगळे हसत होते आपल्याला. सागर उठून तिला मिठी मारतो. सागर सोड ना प्लीज, मी काय बोलते ते ऐकायचं सोडून तुला दुसरंच सुचतंय. सागर तिला रागात बाजूला करत म्हणतो, जा खाली, बोलू नकोस माझ्याशी, आणि तोपर्यंत जवळ नाही येणार तोपर्यंत मी तुला हात नाही लावणार. आणि तो रागातच खाली जातो. स्वरा म्हणते, माझ्या बोलण्यामुळे राग आला वाटतं, कसं समजावू रे सागर तुला. स्वरा विचार करत खाली जात असते. तोच तिला युक्ता दिसते. ती मुद्दाम तिथे येते आणि तिला म्हणते, काय युक्ता, खाली मुकेशचं नाव घेत होते तेव्हा एवढी का खुश होत होतीस. युक्ता नजर चुकवत नाही, मी कशाला खुश होऊ. युक्ता तिला चिडवत म्हणते, आणि काय ग, माझ्या दाला पण किती त्रास देतेस तू. स्वरा तिला फटका मारत, काय ग, मी त्रास देते की तुझा दा मला त्रास देतो. स्वरा तिला विचारते, अगं पार्टीला काय घालणार आहेत. स्वरा, मी विचार नाही केला ग, माझं सोड, तू काय घालणार आहेस. मी विचार करत होते पार्टीसाठी बाहेर जाऊन मस्त शॉपिंग करू. मी मुकेशला पण बोलावते. मुकेशचं नाव ऐकून युक्ता खूप हॅपी होते. स्वरा तिला मुद्दाम चिडवत, बघ मुकेशचं नाव घेतलं तर तुझा चेहरा किती गुलाबी झाला आहे. स्वरा, तू ना खूप बोलायला लागली आहेस, जा तुला माझा दाब बोलवतो आहे. ठीक आहे, जाते मी. स्वरा मुद्दाम रागवण्याचं नाटक करून युक्ताला म्हणते आणि जायला लागते. युक्ता स्वराचा हात पकडून तिला मिठी मारते. स्वरा, अशी रागवतेस काय ग, तू तर माझी लाडाची वहिनी आहेस आणि बेस्ट फ्रेंड आहे. हो का, आणि त्या हसतात. दोघी पण खाली येतात आणि पार्टीसाठी शॉपिंगला जायचं प्लॅनिंग करतात. दुसऱ्या दिवशी सगळे शॉपिंगला जातात. मानसी घरी असते. स्वरा आणि युक्ता त्यांची शॉपिंग चालू असते. आतू आणि स्वराची आई त्यांना सांगून घरी निघून जातात. स्वरा काहीतरी विचार करत मुकेशला कॉल करते. हॅलो मुकेश. हॅलो मॅम. अरे मला तुझ्यासोबत अर्जंट काम आहे, तू येतोस का, मी तुला ॲड्रेस मेसेज करते. हो मॅम, मी येतो, पण त्याआधी मला सरांना विचारावं लागेल. हो तू विचार, आणि तुला नाही म्हटले तर मला सांग. हो मॅम, नक्की ये लवकर, मी वाट पाहते. हो, युक्ता स्वराचं बोलणं ऐकत होती. तिला मनातून खूप आनंद झाला होता, पण ऐकून न ऐकल्यासारखं करत दुसरीकडे पाहते. मुकेश सागरच्या केबिनमध्ये जातो आणि सांगतो, स्वरा मॅमला काहीतरी काम आहे तर त्यांनी मला बोलवलं आहे, मी जाऊ का सर. सागर मनातच राग करून म्हणतो, या दोघींना पूर्ण दिवस टाईमपास करत असतात. बरं, जा लवकर ये. हो सर, आणि थँक्यू. तो निघून जातो. सागर त्याचं काम करत असतो. स्वरा मुकेशची वाट पाहत होती. तोच तिला येताना दिसतो. युक्ताला तर खूप आनंद होतो. मुकेश आल्यावर त्या पुन्हा शॉपिंग करतात. युक्ता तर शॉपिंग करायची सोडून मुकेशलाच पाहत होती. युक्ता स्वराला म्हणते, काश सागरदा इथे असता तर किती बरं झालं असतं ना. स्वरा पण नाराज होत हो म्हणते, अगं पण काल आमचं भांडण झालं आहे. युक्ता चिडतच, तुम्ही दोघं कधी सुधारणार नाही,
किती दिवस असे भांडण करणार काय माहिती. स्वरा तिच्याकडे रागाने पाहते. युक्ता तिला म्हणते, स्वीटी तू काळजी करू नकोस, बघ आता दाला बोलवते मी इथे. अगं तो नाही येणार गं, त्याचा राग तुला चांगलाच माहिती आहे आणि तो कसा घालवायचा हे पण मला माहिती आहे. आता मी सांगते तसं तू कर, बघ तुझा नवरा कसा पळत येईल तुझ्यासाठी. स्वरा त्याला कॉल करते, तो उचलत नाही. ती पुन्हा कॉल करते. सागर वैतागून, हा बोल स्वरा. स्वरा मुद्दाम रडायचं नाटक करत म्हणते, सागर माझं खूप डोकं दुखतंय रे आणि खूप गरगरत आहे रे मला. सागर काळजीतच, स्वीटी तू काळजी करू नकोस, मी येतो तिकडे आणि त्या मुकेशला मला ॲड्रेस सेंड करायला सांग. हो मी सांगते, तू ये लवकर. सागर तिची काळजी करत ऑफिसमधून निघाला. इकडे फोन कट होताच स्वरा युक्ताला ताडी देते आणि तिला मिठी मारून थँक्यू म्हणते. काही वेळाने सागर येतो. ते तिघं एका ठिकाणी शांत बसलेले होते. युक्ता म्हणते, स्वरा दा येतोय बोलू नकोस. तशी स्वरा शांत बसते. सागर तिच्याजवळ येऊन तिच्या डोक्याला हात लावत म्हणतो, खूप दुखतं आहे का स्वीटी, चल मी तुला क्लिनिकला घेऊन जातो. स्वरा नाटकी आवाजात म्हणते, ज्यूस पिला तर बरं वाटतंय सागर. अगं पण आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. हा स्वराला कंट्रोल नाही होत आणि हसून त्याला म्हणते, हो चल डॉक्टरकडे जाऊ. तिला एकदम ठणठणीत बघून सागर अजूनच चिडतो. तो युक्त आणि स्वरावर जोरात ओरडतो, तुम्ही माझी मस्करी करताय, इथे माझं काम पेंडिंग ठेवून आलो आहे मी. तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे मूर्खपणा. आणि तो जायला लागतो. रागातच मुकेशकडे पाहतो. मुकेश पण काही न बोलता सागरसोबत जातो. स्वरा आणि युक्ता पण काही न बोलता शांत त्याच्या मागे जातात. काही वेळाने सागर त्यांना घरी सोडून ऑफिसला निघून जातो. रात्री त्याला उशीर होणार होता म्हणून स्वराला उकरून झोपून जाते, कारण दुसऱ्या दिवशी पार्टी असते. सगळे पार्टीच्या गडबडीत असतात. मानसी बहिणीसाठी युक्ताने पार्लरच्या ताईंना घरी बोलावलेले असते. त्या तिघी युक्ताच्या रूममध्ये त्यांची तयारी करत होत्या. सागर पण त्याचा आवरत होता. ब्लॅक कलरचं ब्लेझर, व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट. जेलने सेट केलेले केस खूप हँडसम दिसत होता आणि आपल्या स्वराने त्याला मॅचिंग अशी ब्लॅक कलरची डिझायनर साडी घातली होती. गळ्यात नाजूक असं मंगळसूत्र, एका हातात एक बांगडी आणि दुसऱ्या हातात एक वॉच. ती पण खूप सुंदर दिसत होती. एक एक करून कारमध्ये बसले. सागर स्वरासाठी थांबला होता. तोच त्याला स्वरा येताना दिसते आणि तिला बघून सागरची विकेट जाते. तो भान अर्पून स्वराला पाहत होता. तिला बघून त्याचा राग पण कमी होतं. तो मनात म्हणतो, किती सुंदर आहे माझी बायको, अगदी परीसारखी दिसते. त्याच्या मनात गाणं येऊन जातो, देखा जो तुझे यार दिल में बजे गिटार. तोच केतनचं लक्ष त्याच्याकडे जातं. केतन मुद्दाम सागरला चिडवत म्हणतो, सागर ती तुझीच बायको आहे, तिला असं पाहत राहिलास तर पार्टी इथेच होईल आपली. सागर लाजत केसांमधून हात फिरवतो आणि म्हणतो, हो चल निघूया. आणि ते जायला निघतात. सागर ड्रायव्हिंग करत होता. स्वरा त्याच्याकडे पाहते पण तो मुद्दाम तिच्याकडे पाहत नाही. सागरला कळत होतं पण तो तिला मुद्दाम त्रास देत होता. काही वेळाने हॉटेलला पोहोचतात. पार्टीमध्ये एक एक करून सगळे येत असतात. काही वेळाने पार्टीला सुरुवात होते. सगळे मस्त एन्जॉय करत होते. युक्ता तर मुकेशच्या पुढे मागे करत होती. स्वरा सागर कुठे दिसतोय का त्याला पाहत होती. सागर त्याच्या आणि स्वराच्या आईसोबत बोलत होता. खरं तर सागरचं लक्ष स्वराकडेच असतं पण तो तिला मुद्दाम त्रास देत होता. तोच केतन डान्ससाठी बोलावतो. एक एक करून डान्स करतात. स्वरा सागरकडे पाहत असते पण त्याचं लक्ष नसतं. तोच ऑफिसमधील एक एम्प्लॉई हिंमत करून सागरला डान्ससाठी विचारते. सागर पण तिच्यासोबत डान्स करायला जातो कारण त्याला स्वराला चिडवायचं होतं. डान्स तर करत होता पण लक्ष मात्र स्वरावर असते आणि गालातल्या गालात हसत असतो. स्वरा तर काय करू आणि काय नको असे तिला झाले होते. स्वरा त्या एम्प्लॉईला खाऊकी गिळू या नजरेने पाहत असते. तिची ती बळबळ करत होती, इथे बायकोला सोडून दुसऱ्या मुलीसोबत डान्स करतोस का, थांब मी पाहते तुला. तोच तिला मुकेश दिसतो. ती मुकेशचा हात पकडून त्याला म्हणते, मुकेश चल मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे. आणि त्याचा हात पकडून त्याला घेऊन जाते आणि ते कपल डान्स करायला लागतात. सागर तर स्वराकडे पाहत असतो. त्याला तिच्या वागण्याचं खूप हसू येत होतं. सागरला माहिती होतं स्वरा त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम करते. मुकेश पण सागरकडे पाहतो. त्याला तो हसताना दिसतो. तो स्वराकडे पाहत म्हणतो, मॅम सरांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, ते मुद्दाम करताय. त्या एम्प्लॉईसोबत डान्स तर करत आहे पण लक्ष तुमच्याकडे आहे. मॅम एक सांगू, तुम्ही दोघांना मेड फॉर इच अदर आहात. स्वरा हसून त्याला थँक्यू म्हणते. अरे मी पण मुद्दाम करत आहे, मला माहिती आहे. पण तुझा सर कसा आहे माहिती आहे ना तुला, खूप त्रास देतो मला. सागर मुकेशकडे पाहतो आणि त्याला सांगतो, आता मी स्वरासोबत डान्स करेन. मुकेश हसून मान हलवतो आणि ते पार्टनर चेंज करतात. स्वरा आणि सागर, युक्ता आणि मुकेश केतन मानसीजवळ जाऊन बसतो आणि तिचा हात हातात घेतो. स्वराला खरं तर खूप आनंद झाला होता पण सागरसोबत मुद्दाम भाव खात होती.
सागरला तिच्या वागण्याचा हसू येत होता, तो पण मुद्दाम भाव खात होता. स्वरा शांत होत सागरला म्हणते, सागर तू आज सांगितलं नाही मला मी कशी दिसते आहे. सागर ऐकून न ऐकल्यासारखं करतो. सागर मी काहीतरी विचारलं आहे तुला. सॉरी सरा माझं लक्ष नव्हतं. हो तुझं लक्ष आज दुसऱ्या मुलींवर आहे ना, म्हणून तिच्यासोबत चिटकून डान्स करत होतास ना. तरी सागर काही बोलत नाही. ती पुन्हा त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते. ती मुद्दाम त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते, अरे असं काय पकडलं आहे, मला नीट पकड ना. सागर दुसरीकडे पाहत म्हणतो, अगं तुलाच आवडत नाही ना मी तुझ्याजवळ आलेला. त्याच्या बोलण्याने स्वराला वाईट वाटतं. स्वरा बाजूला होत म्हणते, जा त्या मुलीसोबत डान्स करायचा आहे ना तुला, जा मग तिच्याकडे. आणि इथे मी एवढी सुंदर तयारी केली त्याचं तुला काही नाही. स्वरा रागात तिथून निघून जाते आणि आतू आणि तिच्या आईच्या शेजारी जाऊन बसते. युक्ता आणि मुकेश पण बोलत असताना डान्स करत असतात. युक्ता त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करत असते, पण मुकेश तिच्यापासून शक्य तेवढा लांब राहत होता. सागरला त्याच्या वागण्याचा राग येत होता. तो लांबूनच स्वराकडे पाहत म्हणतो, सॉरी स्वीटी, मुद्दाम तुला त्रास देत होतो मी. पार्टी झाल्यानंतर तुझा राग कसा घालवतो ते बघ तू. पार्टी उशिरा संपल्यामुळे सगळे घरी उशिरा पोचले. सगळे हॉलमध्ये येऊन बसतात, थोडा वेळ पार्टीच्या गोष्टी करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. सागर कपडे चेंज करत होता, स्वराला पण चेंज करायचे असतात. सागर त्याच्या शर्टचे एक एक बटन ओपन करत असतो. स्वरा त्याच्याजवळ येऊन त्याच्या शर्टमध्ये हात घालून त्याच्या चेस्टवरून फिरवते. तिच्या होणाऱ्या स्पर्शाने सागर शहारला होता. सागर मुद्दाम तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, स्वरा काय सुरू आहे तुझं. सागर अजून पण मुद्दाम करत होता. स्वरा त्याचा हात पकडून सोप्यावर बसवते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, पार्टीमध्ये त्या मुलीसोबत डान्स करायला खूप मजा येत होती ना तुला. सागर तिला बाजूला करून उभा राहतो. स्वरा त्याला जवळ ओढते आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करते. सागर तिला हात पण लावत नाही. स्वरा त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवते आणि अजून जवळ जाते आणि त्याच्या मानेवर फुंकर मारते. त्याचा लाड करत म्हणते, सॉरी ना हबी, प्लीज बोल ना माझ्याशी. सागर काहीच बोलत नाही. खरं तर त्याला सगळं आवडत असतं, पण तो मुद्दाम करत होता. स्वरा त्याला केस करून त्रास देत होती. सागर तिच्यापासून लांब होतो. आता स्वराला खूप राग येतो. ती नाराज होऊन बाहेर जाणार. तो सागर तिला जवळ ओढून म्हणतो, सॉरी स्वीटी, आणि जी मग अशी करत होतीस ना ते तसंच करत राहा. स्वराला हसू येतं आणि त्याला मिठी मारते आणि त्याच्या कानात म्हणते, सागर प्लीज किस कर ना. तिचं बोलणं ऐकून सागर हसला आणि तिला अजून जवळ ओढून तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि तिला भान अर्पून किस करत होता. स्वराला तर पाहिजेच होतं, ती पण फोर्सफुली किस करून त्याला साथ देत होती. काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांच्या कुशीत झोपून जातात. 2 वर्षांनंतर युक्ता आणि स्वराचं शिक्षण कम्प्लीट होऊन त्या सागर आणि केतनला ऑफिसच्या कामात मदत करत होत्या. सागरच्या हुशारीने त्याने कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली होती. केतन आणि मानसीला मुलगा झाला होता, त्याचं नाव त्यांनी ओम ठेवलं होतं. मुकेश आणि युक्ता पण एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. स्वराच्या भावाचं लग्न ठरल्यामुळे त्याच्याच गडबडमध्ये सगळे होते. घरात आनंदी आनंद वातावरण होतं. स्वराची आई स्वराला म्हणते, स्वरा मला तुझी मदत लागेल, तू लवकर येशील. स्वरा सागरकडे पाहत, हो आई मी नक्की लवकर येईल. आईला समजतं, तशा आई सागरला म्हणतात, सागर तू पण लवकर ये, आता तू या घरचा जावाई आहेस. सागर हसत, हो मी पण लवकर येईल, आणि मला जावाई न समजता मुलगा समजा तुमचा. त्याच्या बोलण्याने स्वराच्या आईबाबांना खूप आनंद होतो. स्वरा आणि सागर रेखाताईंना मिठी मारतात. स्वराला पण सागरच्या बोलण्याने खूप आनंद होतो. किती समजून घेताना आकडू सगळ्यांना. काही वेळाने ते घरी जायला निघतात. दमल्यामुळे लवकर झोपून जातात. सकाळी सगळ्यांना ब्रेकफास्ट करत असतात. सागरला काहीतरी मेल येतो आणि तो पाहतो आणि विचार करत म्हणतो, खूप महत्त्वाचं काम आहे तर मला दुसऱ्या ऑफिसला जावं लागणार आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये मी एक मीटिंग ठेवली होती. तो स्वरा आणि युक्ताला म्हणतो, ऑफिसच्या मीटिंग तुम्ही हँडल करा. तोच आई सागरला म्हणतात, ब्रेकफास्टच्या वेळेला तरी शांत ब्रेकफास्ट करत जा तुम्ही सगळे. तसे सगळे शांत होऊन ब्रेकफास्ट करायला लागतात. आई हळू आवाजात म्हणतात, सागर मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा बोल ना आई, मायाताई घाबरत. सागर मी काय म्हणते, आता स्वरा आणि तुझं सगळं चांगलं सुरू आहे, तुम्ही चान्स का घेत नाही. एवढं बोलून आई शांत झाल्या. स्वरा विषय सांभाळून घेत म्हणते, आतू आम्ही करू विचार. आतू म्हणतात, मला जे वाटलं ते मी बोलून दाखवलं, बाकी तुमचं मन. सागर थोडा रागात, अगं आई तू बरोबर बोलते, पण आता ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम पेंडिंग आहे, ते कम्प्लीट होऊ दे, मग तुझ्या बोलण्याचा आम्ही नक्की विचार करू. एवढं बोलून तो निघून जातो. आई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो थांबत नाही. आतू आशेने स्वराकडे पाहते आणि तिचा हात हातात घेऊन म्हणते, प्लीज स्वरू तू समजाव ना सागरला,
तुझं ऐकेल तो. तोच सागरचे बाबा म्हणतात, माया तुम्ही काळजी करू नका, आता ते दोघं लहान नाही आहे, त्यांचे निर्णय घेतील ते. मायाताई काहीच बोलत नाही आणि किचनमध्ये निघून जातात. स्वराला पण वाईट वाटतं, ती मनात विचार करत म्हणते, आतू बरोबर तर बोलत आहे, आतूचा मूड बघून बोलावं लागेल. आणि ती पण ऑफिसला निघून जाते. युक्ता आणि ती मीटिंग व्यवस्थित हँडल करतात, त्या दोघी पण खूप चांगल्या प्रकारे हँडल करतात. ते बघून केतनला पण आनंद होतो. ती सागरच्या केबिनमध्ये येते. सागर तिच्याकडे बघून म्हणतो, स्वरा आई अजून चिडली होती का? हो सागर, आतू चिडली तर आहे. तू सकाळी असं नको होतं बोलायला आणि पुन्हा काही न बोलता निघून गेलास. तो स्वरा माझं जरा चुकलं सकाळी. हो सागर, तू चुकीचा वागलास. हो स्वरा, माहिती मला. त्या दोघांची तू मेमे चालू असते. तोच तिथे युक्ता येते. त्यांना तसं बघून म्हणते, अरे तुम्ही दोघं कधी सुधारणार काय माहिती. युक्ता पण त्यांना समजावत असते. तोच तिथे केतन येतो आणि तो पण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. दास स्वराला पण कळायला हवं कधी आणि कुठे कसा रिॲक्ट करायचं. मान्य आहे मी रागावतो चिडतो, पण तिच्यावर प्रेम पण तेवढंच करतो ना. स्वरा काही ऐकत नाही आणि ती निघून जाते. सागर तिला आवाज देतो पण ती थांबत नाही. सागर पण तिच्या मागे जातो. युक्ता आणि केतन डोक्याला हात लावून म्हणतात, हे काही सुधारणार नाही. केतन म्हणतो, सुधारतील त्यांना बाळ झाल्यावर. आणि आता त्या गोष्टीमुळे चिडला आहे सागर. इकडे ऑफिसमध्ये हे दोघं आणि घरी आपली आई. चल घरी जाऊ, बघू काय होत आहे ते. आणि ते हसून घरी जायला निघतात. काही वेळाने सगळे घरी येतात. सागर आणि स्वराला बघून ओम आवाज देत त्यांच्याजवळ येतो. ओमला बघून सागरचा राग पळून जातो. त्याला जवळ घेऊन त्याचा लाड करतो. ओम स्वराकडे जातो. स्वरा पण त्याचा खूप लाड करते. थोड्या वेळाने बोलून ते फ्रेश व्हायला रूममध्ये जातात. सागर बाथरूममध्ये जाणार, त्याच्या आधी स्वरा जाते. सागर तिला ओढत म्हणतो, किती मुद्दाम करतेस ना स्वरा तू, तू ये बाहेर मग पाहतो तुला. त्याचं बोलणं ऐकून स्वरा त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते, पहा आले मी, मला पाहणार होतास ना. तिचं ॲटिट्यूड बघून सागरला हसू येतो. तो तिला जवळवळून तिच्या कपड्यावर केस करतो. तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो. स्वरा शहरून डोळे बंद करते. सागर त्याचा फायदा घेत वॉशरूममध्ये निघून जातो. स्वरा तशीच डोळे मिटून शांत उभी असते. विचार करते, सागर हात का लावत नाही. आणि एक डोळा उघडा करून पाहते तर समोर सागर नसतो. चिडून जोरात ओरडते, सागर तू ये बाहेर. सागर वॉशरूममधून म्हणतो, त्यापेक्षा तू आत ये आणि मला पहा, म्हणजे तुझं काम अजून सोपं होईल. स्वरा चिडून खाली जाते. सागर पण त्याचा आवरून खाली येतो. आई सोप्यावर शांत बसलेल्या असतात. सागर आईजवळ जाऊन आईचा हात हातात घेतो. आई सकाळी काय बोलत होती आता बोल. मायाताई त्यांचा हात त्याच्या हातातून काढून घेतात आणि त्याच्याशी बोलत पण नाही. सागर आईचा चेहरा औंजळीत घेऊन म्हणतो, आई तू आता बोलणार पण नाही का माझ्याशी? मायाताई म्हणतात, मी बोलते तर तू ऐकून पण कुठे घेतोस माझं? आता मी काय म्हातारी झाली, माझं कोण ऐकणार? तुम्ही तर तुमच्या मनासारखं वागणार. सागर आईला म्हणतो, आई असं नको बोलू. आज तुझ्या प्रेमामुळे आपण सगळे एकत्र आहोत. आपला सगळा परिवार एकमेकांसोबत उभा आहे. ते फक्त तुझ्यामुळे आई, तू सगळ्यांना जोडून ठेवलं आहे. तू तुझ्या सागरला माफ नाही करणार का? सॉरी ना आई, सकाळी मी चिडलो पण आता मनापासून सॉरी म्हणतो आहे. मायाताईंना पण हसू येतं, त्याला माफ करतात. स्वरा आतूला म्हणते, तुझा मुलगा असंच माझ्याशी भांडत राहिला तर कसा विचार करेल? सागर स्वराकडे रागाने पाहतो. स्वरा ओट दाबून हसत असते. सागरचे बाबा आवाज देतात. सागर त्यांच्या रूममध्ये जातो. आईच्या बोलण्याचा स्वरा आणि सागर चान्स घेणार का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.